हडपसर भागातील मगरपट्टा सिटीत घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा आळ घेतल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलवून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महिलेनं पोलिसांना पिण्यास पाणी मागितलं तेव्हा तिला लघुशंका प्यायला सांगण्यात आलं असा आरोप या महिलेनं केलाय. याबाबत महिलेनं तक्रार दिल्यानंतर पोलीस उपायुक्त आर राजा यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणात दोषी आढळून आलेले एपीआय प्रमोद दोरकर, दोन महिला पोलीस शिपाई उषा सोनकांबळे, पोलीस शिपाई वैशाली उदमले, पोलीस अधिकाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चोरीच्या गुन्ह्याचा संशय होते म्हणून पोलिसांनी त्यांना बोलविले होते. त्यांच्यामध्ये त्यांचा आरोप आहे, पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन महिला पोलीस अमलदार. त्यांच्यामध्ये प्रथमदर्शी काही जखमा दिसले, त्या अनुषंगाने एक अधिकारी आणि दोन महिला अमलदार त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेले आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनचा आदेश वरिष्ठांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.